रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपचं ठरलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते. लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून राणेंना तयारीला लागण्याचे आदेश आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी लोकशाहीला ही माहिती दिली. तर 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राणेंमध्येही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपच्या पहिल्या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा ही होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खरंच या ठिकाणी नारायण राणे यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र सध्याची खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव सध्या पुढं आहे. आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची नेहमीच चर्चा सुरू असते. या मतदारसंघावरती दावे प्रतिदावे सुरू आहेत. उमेदवारांची या ठिकाणी स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच उमेदवारांच्या स्पर्धेमध्ये ही जागा कोणाकडे असणार हा देखील प्रश्न होता. आणि आता अखेर भाजपकडून या ठिकाणी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपच्या पहिल्या यादीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेसाठी नारायण राणे यांचं जवळपास नाव हे निश्चित आहे. खरं तर राज्यसभेवरती त्यांना घेण्यात येईल पुन्हा एकदा अशी चर्चा होती. मात्र त्यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात आली. मात्र लोकसभेसाठी आता नारायण राणे यांचं नाव आता चर्चेत आहे. याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलाय. चेतन, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि रोज नवीन नवीन दावे प्रतिदावे येत आहेत, नवे उमेदवार त्या ठिकाणी आपला दावा करत आहेत, जागा कोणाकडे असणार हा देखील प्रश्न होता. मात्र त्या ठिकाणी आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय अशी माहिती मिळते. काय सांगशील चेतन याबद्दल सविस्तर? निश्चितच करण, ज्या प्रकारची माहिती समोर आलेली आहे, आपण 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नारायण राणेंनी भेट घेतलेली होती. त्याच्या आदल्याच दिवशी जे पी नड्डा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. आणि दरम्यान जी माहिती समोर येते की गेल्या आठवड्यातच वरिष्ठ जे नेते आहेत भाजपचे केंद्रातील त्यांच्याकडून आदेश आलेले आहेत की लोकसभा निवडणूक आहे ती नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्गामधून लढवावी लागेल. मात्र याआधी नारायण राणे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये विनायक राऊत यांना टक्कर देण्यासाठी आणि त्यांचा जर पराभव करायचा असेल तर नारायण राणे यांच्यासारखा अनुभवी नेताच हवा असं एकंदरीत चित्र समोर आलेलं आहे. आणि भाजपच्या सर्वेक्षणामध्ये तशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यानंतर नारायण राणे सिंधुदुर्गात गेल्यानंतर स्वतः आपण पाहत आहोत, आपल्याकडे व्हिज्युअल्सही आलेले आहेत की भैया सामंत जे शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार होते त्यांनी स्वतः नारायण राणे यांची भेट घेतली, नीलेश राणे यांची भेट घेतली, नारायण राणे यांच्या पाया पडताना ते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे एकूणच जर आपण आता एकामागे एक प्रसंग पाहिले तर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे, भैया सामंत आणि दीपक केसरकर यांचं वक्तव्य पाहिलं तर नारायण राणेच या ठिकाणी निवडून येऊ शकतात असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता तर नारायण राणेच या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे ठाकरे विरोधात राणे असा संघर्ष आपल्याला तर कोकणात पाहायला मिळू शकतो. कारण चेतन अत्यंत इंटरेस्टिंग अशी फाईट असणार आहे, कारण विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी जर लढत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेसाठी झाली तर या मतदारसंघात नेमकं आगामी काळात काय होतं, कोण विजय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. चेतन खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.